नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. तेलाच्या बाबतीत अनेक लोक प्रश्न विचारत असतात की आम्ही 4 सदस्य आहोत कुटुंबात, तर आम्हाला किती लिटर तेल सगळ्यांना मिळून लागलं पाहिजे, किंवा किती तेल वापरलं पाहिजे, कुठलं तेल वापरलं पाहिजे. हे जरी महत्वाचं आहे, तरी आपण आपल्या खाण्यामध्ये रोजच्या भाज्यांच्या फोडण्यांमध्ये किंवा चपातीला लावायला किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वयंपाकातलं जे तेल वापरतो ते तेवढं घातक नसतं जेवढं आपल्याला तळलेल्या पदार्थातून जे तेल जातं ते सगळ्यात घातक असतं. म्हणून मी तुम्हाला पहिलं एक सांगेल की तळलेले पदार्थ अधिक का आपल्यासाठी घातक असतात हे समजून घ्या. जे डीप फ्राईंग आपण म्हणतो, बटाटा वडा असू द्या किंवा चिप्स असू द्या, मला बऱ्याचदा हसायला येतं की मला आहारावर सल्ला देण्यासाठी माझं एखादं भाषण असतं आणि बाहेर आलं की सगळ्या लोकांना जे श्रोते असतात त्यांना बटाटा वडा दिला जातो, म्हणजे सगळं मुसळ केला. तर डीप फ्राईंग किंवा खूप जास्त तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स नावाचं एक वेगळ्या प्रकारचं जे चरबीयुक्त जे फॅट असतं ते निर्माण होतं. नॉर्मल फॅट असतं त्याच्यामध्ये एक प्रकारचं रासायनिक रूपांतर होऊन त्याच्यातून ट्रान्स फॅट्स निर्माण होतात आणि या ट्रान्स फॅट्समुळे तुम्हाला मधुमेह, डायबिटीस, हृदयरोग, हार्ट अटॅक, त्यानंतर लठ्ठपणा, कॅन्सर असे सगळ्या प्रकारचे घातक आजार होतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आणि काय होतं दुसरे याच्यातून तोटा असा असतो, तुम्ही नॉर्मल बटाटा जर खाल्ला आणि तोच तुम्ही बटाटा वड्यातला तळलेला बटाटा खाल्ला तर तुम्हाला जे त्याच्यातून जे उष्मांक मिळतात, कॅलरीज मिळतात, ते दुप्पट असतात. म्हणजे याच्यातून जर एका साध्या बटाट्यातून 130 कॅलरीज असतील तर याच्यातून जवळपास दुप्पटीपेक्षाही जास्त 400 ते 450 कॅलरीज जातात. ह्या कॅलरीज हे जे उष्मांक असतात हे आपल्या शरीरामध्ये चरबीच्या रूपामध्ये साठवले जातात. म्हणून लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोग याच्यासाठी तेलाचा विषय आला तर सगळ्यात आधी तुम्ही हे तळलेले पदार्थ आहेत ते थांबवा. घरातल्या तेलाचं जे आहे ते किती वापरायला हवं, कुठला वापरायला हवं याच्याबद्दल आपण माहिती घेऊ, पण तो विषय खूप नंतर येतो. म्हणून तुमच्या समोर जर कधीही बटाटा वडा किंवा कुठलाही वडापाव किंवा तळलेला पदार्थ जर आला तर हात जोडून सांगा की मीही खात नाही, तुम्ही खाऊ नका, कारण आपल्याला दोघांनाही खूप वर्ष खूप चांगलं जगायचं आहे. धन्यवाद.